नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 याचा जो संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 आहे, तर त्यात म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणे हे जे आपलं प्रकरण आहे त्याच्यामधला संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 आणि प्रश्न क्रमांक 5 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर याच्या आधीचे सगळे सराव संच म्हणजे प्रकरण क्रमांक 1 मधले सराव संच आणि संकीर्ण प्रश्नसंग्रह मधले प्रश्न जर तुम्हाला बघायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते सगळे प्रश्न बघू शकता. सध्या आपण काय करणार आहोत, प्रश्न क्रमांक 5, खालील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीनं काय करा, सोडवा, असं इथं म्हटलेलं आहे. क्रेमरच्या पद्धतीनं सोडवताना काय करायचं बघा, पहिल्यांदा समीकरण लिहून घ्यायचं. आता पहिलं समीकरण काय आहे बघा, 6x वजा 3y बरोबर -10 किंवा -10 हे पहिलं समीकरण. आणि दुसरं समीकरण आहे 3x + 5y. आता काय करायचं बघा, हे -8 इकडे येऊन काय होणार, अधिक, म्हणजे 0 - 8 बरोबर किती येणार सांगा, 8, म्हणजे -8 इकडे येऊन काय झाले, अधिक 0 - 8 8, याला क्रमांक 2 द्यायचा. म्हणजे कशी रचना असली पाहिजे बघा, पहिलं पद एक्स, दुसरं वायचं आणि तिसरं जी संख्या आहे ती पलीकडे असली पाहिजे. मग आता बघा 1, 2 आणि 3 असे क्रमांक द्यायचे. म्हणजे ही पद्धत सांगताना एक सोपी हिंट मी तुम्हाला सांगतोय की जेणेकरून तुम्हाला अतिशय पटकन लक्षात राहील. तर बघा डी साठी काय नियम लक्षात ठेवायचा, तर 12 म्हणजे 1 आणि 2. मग आता 1 च्या खालील संख्या कुठली आहे, तर इथे बघा 1 च्या खालील संख्या आहे 6 आणि 3, आणि 2 च्या खालील संख्या किती आहे बघा, तर -3 आणि 5. 6 आणि 3 आणि -3 आणि 5. आता हे जर सोडवायचं असेल तर काय करावं लागणार, तिरकस गुणाकार, जे 6 × 5 मधलं चिन्ह काय ठेवायचं, वजा, आणि -3 किंवा -3 × हे पण किती आहेत, 3. आता बघा 6 × 5 = 30 हे वजा वजा काय होणार, अधिक, आणि 3 × 9. आता बघा मधलं चिन्ह काय झालं, दोन्ही वजा वजा एकत्र येऊन अधिक झाले, मधलं चिन्ह अधिक होणार आणि 3 × 9. मग आता बघा डी बरोबर किती येतं, 30 आणि 9 किती येतं, 39. ही झाली डी ची किंमत. आता पुढचा जो शोधायचा आहे तो आहे डीएक्स. तर आता डीएक्स शोधण्यासाठी काय करायचं, तर बघा डीएक्स साठी नियम लक्षात ठेवायचा 32. 32 म्हणजे काय, तर 3 च्या खालील संख्या आणि 2 च्या खालील संख्या. मग 3 च्या खालील संख्या कुठली आहे बघा, कारण नियम काय आहे त्याचा, 32. ही हिंट सांगतोय मी तुम्हाला परीक्षेत वापरायची ती, 32 बघा 3 च्या खालील संख्या कुठल्या, -10 आणि खाली -10 किंवा -10 आणि 8 आणि 2 च्या, 32 मध्ये काय, 3 आणि 2, तर बघा किती येणार आहे ते, इथे -3 आणि 5. मग आता बघा इथे पण तिरकस गुणाकार येणार, म्हणजे -10 × 5 मधलं चिन्ह वजा आणि -3 × 8. आता याच्यानंतर बघा 10 × 5 = 50 गुणाकारामध्ये एका संख्येला जरी वजा चिन्ह असेल तरी वजा चिन्ह द्यायचं, 10 × 5 = 50 आले ते, आणि 1 जरी ऋण चिन्ह असेल तरी ऋण चिन्ह द्यायचं. आता इथं काय होणार बघा, हे वजा वजा दोन्ही वजा चिन्ह एकत्र येऊन काय होणार, अधिक, आणि 3 × 8 = 24. आता बघा डीएक्स बरोबर याचं चिन्ह इथे वजा आहे, याचा अधिक आहे, चिन्ह भिन्न असल्यास काय करावं, वजा बाकी, म्हणजे 50 मधून किती वजा करायचे, 24, म्हणजे किती येणार आहेत सांगा, 26. आणि इथे मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे, वजा, म्हणजे किती येणार आहेत सांगा ते, -26, म्हणजे डीएक्स ची किंमत किती येणार आहे सांगा, -26 येणार आहे. त्यानंतर पुढचा शोधायचा तो डीवाय. आता डीवाय कसा शोधणार, तर
डी शोधला डी एक्स आणि डी वाय, डी वाय ला नियम लक्षात ठेवायचा 13, 13 म्हणजे काय, एकच्या खालील संख्या आणि तीनच्या खालील संख्या, म्हणजे एकच्या खाली कोण आहे 6 आणि 3, आणि तीनच्या खाली कोण आहे -10 आणि 8। मग इथे लिहूया एकच्या खालील संख्या, कारण त्याचा नियम 13 आहे, म्हणजे एक आणि तीनच्या खालील, एकच्या खाली 6 आणि 3, आणि तीनच्या खाली वजा 10 आणि 8, किंवा -10 आणि 8। मग आता तिरकस गुणाकार, तर 6 × 8 मधलं चिन्ह वजा आणि -10 × 3 किंवा -10 × 3। आता बघा 6 × 8 किती येणार, 6 × 8 = 48, वजा वजा चिन्ह काय होणार अधिक आणि दहाइंत्रिक 30। मग आता बघा, तर याच्यामध्ये बघा इथे 8 × 8 = 8 आणि इथे बघा किती येणार, 4 × 3 = 7 म्हणजे 78। तर डीवाय बरोबर किती आलेला आहे 78। अशा प्रकारे आपण काय करू शकतो, तिथे लिहू शकतो 78। आता बघा डी डी एक्स आणि डी वाय मिळाले, आता पुढच्या स्टेप मी आता इथे पुढे लिहितो, तुम्ही एकाखाली एक खाली लिहित तरी चालतं। आता काय करायचं बघा, इथे मी आता पुढे लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर पुढचं काय येणार आहे किंवा मी इथं लिहिलं तरीच काही हरकत नाही, शेवटच्या दोन स्टेप राहिलेल्या आहेत। क्रेमर पद्धतीने बघा, क्रेमर पद्धतीने काय करायचं, क्रेमरच्या पद्धतीमध्ये तर एक्स शोधत असताना सूत्र वापरायचं dx/d, dx ला किती ने भागायचं d ने। आता वरती बघा dx किती आलेला आहे -26 आणि d किती आहे 39, तर बघा -26 आणि 39। आता हे दोघं कोणाच्या पाड्यात आहेत किंवा 13च्या पाड्यात आहेत, ओके, म्हणजे 13 ने भाग जाऊ शकतो, म्हणजे 26 ला पण किती ने भागायचं 13 ने आणि 39 ला पण किती ने भागायचं 13 ने। अंश आणि छेद यांना समान संख्येनं भागायचं, म्हणजे बघा काय येणार, तर 13 × 26 आणि एकाचं चिन्ह ऋण आहे वजा, आणि 13 × 39 म्हणजे -2/3 आलेलं आहे। थोडक्यात एक्स ची किंमत किती आली बघा, पुढची स्टेप मी इथं लिहितो -2/3। आता बघा वाय कसा शोधायचा, तर dy/d, म्हणजे वाय शोधत असताना dy ला कितीने भागायचं d ने। मग dy ची किंमत किती आलेली आहे बघा 78 आणि d किती आहे 39, 78 आणि 39। आता बघा 78 आणि 39, मग आता बघा याला कितीने भागणार आपण, तर इथे तुम्ही 13 ने भागू शकता, 78 ला पण कितीने भागायचं 13 ने आणि 39 ला पण कितीने भागायचं 13 ने। बघा 78 ला 13 ने भागलं तर किती येणार आहे बघा, 13 × 78 आणि 39 ला पण 13 ने भाग, 13 × 39। आता 6 ला 3 ने भागा, म्हणजे 3 × 2 = 6 म्हणजे वाय बरोबर किती आले 2, म्हणजे उकल काय असणार आहे याचे, या दिलेल्या समीकरणाची उकल, एक्स बरोबर किती आले रे -2/3, एक्स बरोबर -2/3 आणि वाय किती आलेला आहे व वाय बरोबर 2, ही आपली काय आहे उकल आहे, एक्स आणि वायच्या किमती आहेत। तर अशा प्रकारे काय करायचं, क्रेमर पद्धतीचा उपयोग करून उदाहरणं सोडवायचे। तर आता आपण त्यातील उदाहरण क्रमांक 2 बघूया, 4m + 2n = 4 हे पहिलं समीकरण आहे आणि 4m + 3n = 16 हे दुसरं समीकरण आहे। तर याच्यामध्ये काय करायचं, तर हे पहिलं समीकरण आहे 4m + 2n = 4 याला क्रमांक 1 द्या, 4m + 3n = 16 याला क्रमांक 2 द्या, समीकरण 1 आणि 2 असे क्रमांक दिले। आता dm आणि dn काढायचे, त्यामुळे 1, 2 आणि 3 असा नियम वापरायचा, dx आणि dy ऐवजी काय येणार आहे dm आणि dn शोधायचं। आता बघा सगळ्यात पहिल्यांदा d शोधूया, d ला नियम कुठला सांगितलाय मी 12,
म्हणजेच काय, एकच्या खालील संख्या, एकच्या खालील संख्या कुठली आहे बघा, चार चार, आणि दोनच्या खालील चिन्हासहित घ्यायची, म्हणजे -2 आणि 3। आता तिरकस गुणाकार सोडवायचा असेल तर काय करावं लागणार, तिरकस गुणाकार म्हणजे 4 गुणिले 3 मधलं चिन्ह वजा आणि -2 गुणिले 4। आता बघा, 4 गुणिले 3 4 त्रिकम 12, हे वजा आणि पुढचे वजा, वजा वजा काय होणार अधिक, आणि 2 गुणिले 4 2 चौक 8, म्हणजे 12 आणि 8 किती येणार सांगा, 20, म्हणजे डी बरोबर किती मिळणार आपल्याला, 20 मिळणार। आता त्याच्यानंतर डीएक्स, डीएक्सला नियम कुठला वापरायचा, 32। 32 म्हणजे काय, तर 3 च्या खालील संख्या आणि 2 च्या खालील संख्या। 3 च्या खालील संख्या कुठली आहे बघा, तर -4 आणि 16, आणि 2 च्या खालील संख्या म्हणजे -2 आणि 3। तर बघा, हा तिरकस गुणाकार -4 गुणिले 3, हा पहिला गुणाकार -4 गुणिले 3, मधलं चिन्ह वजा आणि -2 गुणिले 16, हा तिरकस गुणाकार -4 गुणिले 3, मधलं चिन्ह वजा आणि -2 गुणिले 16। आता बघा, 4 गुणिले 3 4 त्रिकम किती येणार, 12। गुणाकारात एका जरी संख्येला वजा चिन्ह असेल तर वजा द्यायचं। आता इथून पुढचा गुणाकार, हे बघा इथं वजा वजा मधलं चिन्ह काय होणार, अधिक, आणि 16 दुणी 32। ओके, तर इथे बघा डीएक्स लिहिलंय मी, डीएक्स ऐवजी काय म्हणायचं, डीएम, हे लक्षात ठेवा मी चुकून काय लिहिलं तिथे डीएक्स, तर हे डीएम आहे, कारण समीकरण कशामध्ये आहे सांगा, यम आणि एन मध्ये, त्यामुळे डीएम लिहायला पाहिजे। त्यामुळे बघा, डीएम डीएम चिन्ह भिन्न असल्यास काय करणार आपण, वजा बाकी, म्हणजे 32 मधून 12 वजा केले किती उरणार, 20, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक, तर अधिक असं काय लिहायची गरज नाही, नुसतं 20 लिहायचे काही नाही, म्हणजे ते काय असतात, अधिक असतात। तर डीएम बरोबर किती आलं सांगा, 20 आलं। ओके, आणि आता शेवटचं काय शोधायचं, डीएन, जसं डी वाय शोधतोय आपण तसं डी एन शोधायचं, त्याचा नियम किती, 13। 13 म्हणजे काय, 1 च्या खालील संख्या म्हणजे कुठल्या कुठल्या, 4 4, आणि 3 च्या खालील -4 आणि 16। मग ते इथे घेऊया डीएन मध्ये, 4 4 आणि -4 आणि 16। मग आता तिरकस गुणाकार, 4 गुणिले 16 मधलं चिन्ह वजा, परत ह्या 4 चं चिन्ह काय आहे, -4 गुणिले 4, 16 गुणिले 4, 16 चौक 64, वजा वजा अधिक, आणि परत 4 चौक किती येणार आहेत, 16, 64 आणि 16 किती येणार आहेत, तरी 80, म्हणजे डीएन बरोबर किती येणार सांगा, 80 येणार। आता म्हणून कुठली पद्धत वापरायची आहे, किंवा कश कुठल्या पद्धतीने सोडवतोय आपण, हे क्रेमर्स पद्धतीने। तर ती क्रेमरची पद्धत काय सांगते आपल्याला, जर यम शोधायचा असेल तर डीएम ला कितीने भागायचं, डीने। मग डीएम किती आलाय बघा, तर 20, आणि डी पण किती आहे, 20, म्हणजे डीएम ची किंमत 20, डीची किंमत 20। मग 20 ला 20 ने भागलं म्हणजे किती, 20 एक 20, म्हणजे यम बरोबर किती आले सांगा, 1 आला, हा आपल्याला यम मिळाला। आता पुढचा एन काय करायचं, डीएन ला किती ने भागायचं, डी ने। मग डीएन किती आलेला आहे, 80, डी किती आहे मगासारखाच तो 20, 20 चौक 80, म्हणजे एन बरोबर किती आले सांगा, 4। म्हणजे आपली उकल काय असणार आहे, हे फक्त लिहायचं, उकल यम बरोबर 1 एन बरोबर 4, किंवा या समीकरणाची उकल यम बरोबर 1 व एन बरोबर 4 आहे। तर आता आपण उदाहरण क्रमांक 3 बघूया, 3x वजा 2y बरोबर 5/2, 1/3x अधिक 3y बरोबर -4/3, ही दोन समीकरण आपल्याला क्रेमर्स पद्धतीने सोडवायचे आहेत। मग काय करायचं त्यासाठी, तर 3x वजा 2y बरोबर 5/2, तर इथे छेद किती आहे बघा, 2 आहे। आता अंशात अपूर्णांकात जर असेल संख्या तर आपल्याला थोडंसं कॅल्क्युलेशन करणं किचकट जातं, म्हणून मी सोपी पद्धत सांगतोय, इथे अंशात 5 आहे आणि छेदात किती आहे, 2, तर काय करायचं, समीकरण याला हवं तर क्रमांक
एक दिव्या, समीकरण 1 लाख, दोन्ही बाजूस किती आहे ते छेदात, 2 ने गुण, जे प्रत्येक पदाला 2 ने गुणायचं, म्हणजे 2 × 3x, 3x ला 2 ने गुणलं, 2y ला सुद्धा 2 ने गुणायचं, मधलं चिन्ह वजा आहे, आणि 5/2 ला पण किती ने गुणायचं, 2 ने. मग बघा, 2 × 3 = 6x, परत 2 × 2 = 4y, इथे अंश सॉरी छेदातला 2 आणि अंशातला 2 एकमेकाला कॅन्सल होणार, किती येणार, 5. जे पहिलं समीकरण किती आलं सांगा, 6x + 4y = 5. आता बघा, इकडचं समीकरण 1/3x + 3y = 4/3, तर इथे सुद्धा छेदात किती आहे, 3 आहे, याला क्रमांक 2 द्या. समीकरण 2 ला दोन्ही बाजूस किती आहे इथे छेदात, 3, 3 ने गुणून, तर किती ने गुणायचं, 3 ने गुणायचं. म्हणजे बघा, 3 × 1/3x + 3 × 3y, बघा याला पण 3 ने गुणलं, याला पण 3 ने गुणलं, आणि + 4/3 त्याला पण गुणिले 3. मग बघा, इथं 3 ला 3 कॅन्सल होईल, 1x, किंवा नुसतं एक्स लिहिला तरी चालेल, इथं मी 1x लिहितो, अधिक 3 × 9y, इथे 3 ला 3 गेले, + 4. तर बघा, ही 2 समीकरणं आपल्याला मिळाली, हवं तर यांना क्रमांक द्या. आता बघा, 6x + 4y = 5 हे पहिलं समीकरण, आणि 1x + 9y = 4 हे दुसरं समीकरण. मग आता कुठला नियम वापरायचा, 12, 32, 13, आणि इथे एक्स आहे, त्यामुळे डी डी एक्स आणि डी वाय, एक्स आणि वाय आहे. मग डी कसा शोधणार, डीचा नियम मी सांगितलाय, 12 म्हणजे 1 आणि 2 च्या खालील संख्या, म्हणजे 6, 1 + 4, 9. मग तिरकस गुणाकार, 6 × 9, मधलं चिन्ह वजा, + 4 × 1, म्हणजे किती येणार आहे बघा, 9 × 6, 9 × 54, वजा वजा काय होणार, + 4 = 4. मग आता डी बरोबर 54 आणि 4 किती येणार आहे, 58, ही आपल्याला मिळाली डी ची किंमत. त्याच्यानंतर शोधायचं डी एक्स, डी एक्स ला नियम किती, सॉरी 32, 12, 32. आता 32 कसं लिहिणार, किंवा 32 मधल्या संख्या कसं लिहिणार, 3 च्या खालील संख्या, 5 + 4 = 32, 3 आणि 2, 2 च्या म्हणजे कुठल्या, + 4 आणि 9, + 4 आणि 9. मग आता बघा, हा तिरकस गुणाकार, 5 × 9, मधलं चिन्ह वजा, + 4 × हे किती आहेत, + 4, + 4 × + 4. आता बघा, 5 × 9 = 45, पहिल्यांदा वजा वजा काय होणार, अधिक, अधिक आणि वजा काय राहणार, वजा, बघा वजा वजा चिन्ह अधिक होणार, पण अजून एक वजा चिन्ह आहे, त्यामुळे अधिक आणि वजा, शेवटी चिन्ह काय राहणार, वजा, म्हणजे 4 × 16. आता बघा, 45 मधून किती घालवायचे आहेत आपल्याला, 16, म्हणजे किती येणार आहेत बघा ते, 29, म्हणजे डी एक्स बरोबर किती येणार आहे सांगा, 29. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, 32, त्यानंतर 13 म्हणजे कोण, डी वाय. आता डी वाय शोधताना काय करणार आपण, तर 13 म्हणजे कुठल्या, 1 च्या खालील संख्या, 6, 1, आणि 3 च्या खालील संख्या, 5 + 4, म्हणजे 6, 1 आणि 5 + 4. आता तिरकस गुणाकार, 6 × 4, मधलं चिन्ह वजा, 5 × 1. आता बघा, इथे 6 × 4, 6 × 24, 1 जरी संख्येचं चिन्ह वजा असेल तरी काय करणार, वजा, परत 5 × 1 = 5. आता चिन्ह समान असल्यास काय करणार, बेरीज, म्हणजे 24 आणि 5 किती येणार सांगा, 29, आणि दोघांचं समान चिन्ह काय आहे, वजा, म्हणजे डी वाय बरोबर किती येणार सांगा, वजा 29.
तर अशा प्रकारे आपण तिन्ही किमती शोधून घेतल्या. आता काय शोधणार? एक्स. एक्स म्हणजे काय असतं? डीएक्स छेद डी. आता डीएक्स किती आहे बघा, 29 छेद डी किती आहे? 58. म्हणजे 29 छेद 58. आता दोघांना कितीने भागूया? 29 न भागूया. आणि 58 ला पण कितीने भागायचं? 29. बघा 29 एक 29 आणि 58 ला सुद्धा कितीने भागायचं? 29. म्हणजे 29 दुनी 58 म्हणजे एक्स बरोबर किती आला सांगा? 1/2 आला. तसंच आता वाय शोधायचं. वाय ला काय? डीवाय छेद डी. मग बघा डीवाय ची किंमत किती आलेली आहे? -29. आणि डी किती आहे आपला? 58. मग आता बघा दोघांना पण 29 न भागायचं. -29 ला पण 29 न भागलं आणि 58 ला सुद्धा काय करायचं? 29. 29 एक 29 पण इथं चिन्ह कुठलं आहे? वजा. म्हणजे -1 आणि 29 दोन्ही 58. म्हणजे वाय किती आला सांगा? -1/2. एक्स किती आहे? फक्त 1/2. आणि वाय किती आला? इथं वजा चिन्ह असल्यामुळं -1/2. म्हणजे मी इथं व्यवस्थित लिहितो उकल. उकल परत एकदा सेपरेट लिहायची खाली. एक्स बरोबर किती आलं? 1/2. आणि वाय बरोबर -1/2. ही आपली काय आहे? उकल आहे. उदाहरण क्रमांक 3 ची. तर आता आपण उदाहरण क्रमांक 4 बघूया. उदाहरण क्रमांक 4 मध्ये बघा, 7x+3y=15 आणि 12y+5x=39. आता पहिल्यांदा त्यांना क्रमांक देऊया. 7x+3y=15 याला क्रमांक 1 द्या. आणि आता दुसऱ्यामध्ये बघा, पहिल्यांदा वाय आहे आणि नंतर एक्स आहे. तर पहिल्यांदा एक्सचं पद असलं पाहिजे. मग पहिल्यांदा कोण घ्यायचं? 5x. पण त्याचं चिन्ह काय आहे बघा? वजा आहे. त्यामुळे -5x आणि नंतर घ्यायचे. याचं चिन्ह काही नाही म्हणजे काय? -12y=39 आणि याला क्रमांक 2 द्या. मग आता काय करणार? तर इथे 1, 2 आणि 3 असा क्रमांक द्यायचा. पहिल्यांदा आपण काय शोधणार? डी. डी साठी मी काय हिंट सांगितले? 12. म्हणजे बघा, 1 च्या खालील संख्या 7 + 5, 2 च्या खालील संख्या 3 = 12. आणि मग हे सोडवण्यासाठी काय करायचं? तिरकस गुणाकार. म्हणजे 7 × 12 मधलं चिन्ह ठेवायचं वजा आणि 3 × 5 किंवा -5 × 3. आता बघ, 12 × 7 12 × 7 = 84 येणार. हे वजा आणि पुढे आणखीन एक वजा चिन्ह आहे. वजा वजा काय होणार? -3/5 = 15. म्हणजे बघा, डी बरोबर 5 × 4 किती येणार आहे? 9. आणि 8 × 1 किती येणार आहे? 9. म्हणजे डी बरोबर किती येणार आहे सांगा? 99 येणार. त्यानंतर काय शोधायचं? डीएक्स. डीएक्स साठी आपली हिंट काय ठरलेले? 32. 32 म्हणजे बघा, 3 च्या खालील संख्या म्हणजे 15 आणि 39 आणि 2 च्या खालील संख्या. 2 च्या खालील संख्या कुठली आहे बघा? 3 आणि 12. आता बघा काय करायचं याच्यामध्ये. तिरकस गुणाकार. 15 × 12 + 3 × 39. आता बघा, 12 ला 5 ने गुणा 12 × 5 = 60, 0 + 6 = 6, 12 × 1 = 12, 12 × 6 = 18 म्हणजे 180 झाले. परत इथं बघा, 9 × 3 = 27, 27 × 7 = 8 झाले, 2 × 3 = 9, 9 × 2 = 11. मग आता याच्यामध्ये काय येणार? वजाबाकी करावी लागणार. म्हणजे बघा, 10 × 7 = म्हणजे किती उरणार आहेत सांगा? 3. ओके. परत इथे 8 घेतल्यामुळे 7, 7 + 1 किती येणार आहेत? 6. आणि 1 + 1 = 0 म्हणजे 63. डीएक्स बरोबर किती मिळणार आहे सांगा? 63. आता त्याच्यानंतर डीवाय. डीवाय साठी कुठला नियम सांगितलाय मी? 13. 13 म्हणजे 1 च्या खालील संख्या म्हणजे कुठली? 7 + 5 आणि 3 च्या खालील संख्या 15, 39. म्हणजे बघा, 7
वजा 5 आणि 15 39, म्हणजे बघा तिरकस गुणाकार। आता तिरकस गुणाकारामध्ये काय करणार, तर 7 गुणिले 39 करणार, मधलं चिन्ह वजा, आणि 15 गुणिले 5 चिन्ह काय आहे, वजा। आता बघा 7 9 63 असे 3 5 6 7 3 21, 21 आणि 6 तिथे येणार आहे 27। आणि आता बघा 15 हे पहिल्यांदा वजा वजा काय होणार, अधिक, 15 5 75, म्हणजे बघा 5 आणि 3 8, परत 7 आणि 7 14, 14 4 5 1 आणि हे 3, तर इथे बघा किती येणार आहेत, इथे येणार आहेत 348। म्हणजे डी वाय बरोबर किती येणार आहे सांगा, 348 येणार आहे। मग आता आपल्याला काय शोधायचं आहे सांगा, एक्स आणि वाय शोधायचे। मग क्रॅमर्स पद्धतीनुसार एक्स बरोबर काय असतो, डी एक्स ला कितीने भागायचं, डी ने। मग आता इथं बघा डी एक्स किती आलेला आहे, 63, आणि डी किती आलेला आहे बघा वरती, 99। म्हणजे बघा एक्स बरोबर 63 आणि 99 या दोघांना कितीने भाग जाऊ शकतो, 9 ने भाग जाऊ शकतो। त्यामुळे दोघांना पण अंशाला आणि छेदाला कितीने भागायचं, 9 ने। म्हणजे बघा 9 7 63, 9 1 9 9 1, म्हणजे एक्स बरोबर किती आला सांगा, 7/11 ही आपली पहिली उकल झाली। आणि आता वाय बरोबर डी वाय छेद डी, आता डी वाय किती आहे बघा, 348, आणि डी किती आलेला आहे आपला वरती वापरला आपण, 99। तर इथे काय करा, 3 ने भागा, म्हणजे 348 ला 3 ने, आणि खाली 99 ला पण कितीने भागायचं, 3 ने। म्हणजे बघा 3 ने भागल्यावर किती येणार आहे, तर इथे येणार आहे 3 1 3, परत इथे बघा 3 1 के, परत 3, 4 मधून 3 गेले उरले 1, वरचे किती आहेत 8 3 संग 18 116 आले, आणि खाली 3 3 9 3 3 9, म्हणजे वाय बरोबर किती आले सांगा, 116 छेद किती आलेले आहेत सांगा, 33 आलेले आहेत, 116/33। म्हणजे अशा प्रकारे आपण काय करू शकतो, एक्स आणि वायच्या किमती क्रॅमर्स पद्धतीनं सोडवू शकतो। आता आपण पुढचं उदाहरण बघूया, दोन्हीची उत्तरे लक्षात ठेवा, एक्स बरोबर 7/11, वाय बरोबर 116/33। उदाहरण क्रमांक शेवटचं 5, जे फार महत्वाचं आहे। आता आपण त्यातील शेवटचं उदाहरण बघूया, ते आहे x+y+8/2, x+2y+14/3 बरोबर 3x+y/4। तर याच्यावरनं काय करायचं, आधी दोन सोपी समीकरणं तयार करायची, त्यासाठी काय करायचं बघा, x+y+8/2 हे पहिलं आणि हे तिसरं घेऊया आपण बरोबर, कारण तिन्ही पण समान आहेत, त्यामुळे कुठलेही दोन घेऊ शकता तुम्ही। 3x+y/4, आता त्याच्यानंतर बघा हे जर सोडवायचं असेल तर काय करायचं, तिरकस गुणाकार, म्हणजे x+y+8 ला कितीने गुणायचं, इकडच्या 4 ने मधलं चिन्ह बरोबर, आणि या 2 ने इकडच्या दोघांना गुणायचं, म्हणजे 2 गुणिले 3x+y। पहिला काय करायचा, तिरकस गुणाकार, यानं 4 ला आणि याने इकडे 2 ला। आता बघा 4 ने गुणल्यावर 4 गुणिले x 4x, 4 गुणिले y+4y, आणि मध्ये वजा आहे 8 चौक 32, हे आले। परत 3 गुणिले x, म्हणजे 3 गुणी 6x+2y। आता बघा x ची पदं एकत्र करायची, म्हणजे कसं करायचं, तर इथे 4x आहे आणि इथे किती आहे, 6x आहे, तर हा +6x इकडे येऊन काय होईल, वजा, म्हणजे 4x+6x, इथे किती आहे बघा, +4y आहे, आणि इथे -2y आहे, तो काय होईल, -2y, आणि या -32 ला इकडे आण, तो -32 चा काय होईल, -32, म्हणजे ऋण चिन्हचं धन चिन्ह होईल। मग आता बघा 6 मधून 4 गेले किती राहिले, 2, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा,
कारण बघा, याचं काही नाही म्हणजे अधिक, याचं वजा. चिन्ह भिन्न असल्यास काय करावं? वजाबाकी. 6 मधून 4 गेले 2, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, वजा 2x. आणि इथे बघा, 4 आणि 2 किती येणार आहेत? 6y अधिक 6y बरोबर 32 आले. आता काय करायचं? प्रत्येक पदाला 2 ने भागायचं, हवं तरी त्याला दोन्ही बाजूस 2 ने भागून. 6y ला सुद्धा कितीने भागायचं? 2 ने. आणि 32 ला पण 2 ने, म्हणजे किती येणार बघा? 2 के 2 वजा चिन्ह राहणार, वजा x अधिक 2 त्रिक 6 म्हणजे 3 आले. आणि 32 ला 2 ने भागल्यावर 16, हे आपल्याला पहिलं समीकरण मिळालं. आता आपण दुसरं समीकरण तयार करूया. दुसरं कसं करायचं बघा, तर दुसरं करत असताना एक्स अधिक वाय वजा 8/2, 3x वजा वाय छेद 4. मग यासाठी काय करायचं? तिरकस गुणाकार, जे 4 गुणिले x अधिक y, सॉरी हेच परत घेतलं आपण, सॉरी दुसरं आणि कितवं घेऊया आपण आता? तिसरं घेऊया. दुसरं किती आहे बघा, x अधिक 2y. इथे बघा, x अधिक 2y वजा 14/3. इथे बघा, दुसरं आणि तिसरं, x अधिक 2y वजा 14/3 बरोबर 3x वजा y/4. ओके, कुठलं कुठलं घेतलं आपण? दुसरा आणि तिसरा, म्हणजे x अधिक 2y वजा 14/3 आणि 3x वजा y/4. मग आता इथं पण तिरकस गुणाकार करायचा, म्हणजे 4 गुणिले x अधिक 2y वजा 14 आणि इकडं 3 गुणिले 3x वजा y, म्हणजे यानं याला गुणलं, हा तिरकस गुणाकार, मध्ये बरोबर चिन्ह, आणि या 3 ने इकडं गुणायचं. मग आता बघा, 4 गुणिले x म्हणजे 4x अधिक 4 दुनी 8y, 4 दुनी 8y 14 चौक किती येणार आहे? 56. मग आता 56 आल्यानंतर बघा, 3 गुणिले 3, 3 त्रिक 9x आणि 3 गुणिले y किती येणार आहे? ते वजा 3y. मग आता काय करायचं? हे अधिक 9y तिकडे जाऊन काय होतील? वजा 4x वजा 9x अधिक 8y, हे वजा 3y इकडे येऊन काय होतील? अधिक 3y. आणि वजा 56 इकडे येऊन काय होणार आहे? अधिक 56, म्हणजे ऋणचं चिन्ह काय होणार? त्याचं धन होणार. मग आता बघा, इथं पण याचं चिन्ह काही नाही म्हणजे अधिक आहे, याचं वजा. चिन्ह भिन्न असल्यास काय करावं? वजाबाकी. म्हणजे बघा, 9 मधून 4 गेले म्हणजे किती उरणार? 5. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, वजा 5x. परत 8 आणि 3 किती येणार आहे? 11y बरोबर 56. याला क्रमांक किती द्या? 2. मग आता ही 2 समीकरणं तयार झाल्यानंतर ती आता क्रॅमर्स पद्धतीनं सोडवायला घ्यायची. म्हणजे आपली पद्धत कशी होती? पहिल्यांदा समीकरण लिहून घ्यायची, 16 हे पहिलं समीकरण, आणि हे आपलं आलेलं आहे दुसरं, वजा 5x अधिक 11y बरोबर 56, हे दुसरं. मग आता आपण कुठला, सॉरी इथे 2 आणि इथं 3. मग डी, डी शोधण्यासाठी कुठला नियम वापरणार? 12. 12 म्हणजे काय? 1 च्या खालील संख्या. इथे काही नाही म्हणजे किती असणार आहे? 1, म्हणजे वजा 1 वजा 5 1 आणि 12 म्हणजे 2 च्या खालील संख्या, 3 आणि 11 म्हणजे किती येणार आहे बघा? वजा 1 गुणिले 11, मधलं चिन्ह काय करायचं? आहे तसं वजा ठेवायचं, आणि 3 गुणिले याचं चिन्ह काय आहे? वजा 5. मग किती येणार आहे बघा, हे इकडं करूया असं, 1 बघा इथे केल्यावर 11 1 11 म्हणजे वजा 11 येणार, हे वजा वजा काय होणार? अधिक 3 5 15. मग आता चिन्ह भिन्न असल्यास काय करावं? वजा बाकी, म्हणजे 15 तून 11 गेले किती उरणार? 4. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक किंवा धन, म्हणजे डी बरोबर किती आला सांगा? 4 आला याच्यामध्ये. आता पुढचं काय शोधायचं? डी एक्स, डी एक्स साठी नियम काय? 12.
सॉरी 12 32, डीएक्ससाठी नियम काय आहे 32, 3 2, मग 3 च्या खालील संख्या कुठल्या आहेत 16 आणि 56, परत 2 च्या खालील संख्या म्हणजे कोण 3 आणि 11. मग आता बघा, 16 गुणिले 11 हा पहिला केला, 16 गुणिले 11 मधलं चिन्ह वजा 3 गुणिले 56, जे बघा 11 सक 66, परत 5 6 11 1 11, 11 आणि 6 17 येणार, म्हणजे किती येणार ते 176 असं तिथे येणार आहे. 11 सक 66, 6 11 1 11, 11 आणि 6 17. आता बघा, मधलं चिन्ह वजा आहे, 3 सं 18, 5 6 1, 3 5 15 आणि 16, म्हणजे किती आले बघा ते 176 मधून 168 गेले. किती उरणार आहेत? तर ते उरणार आहेत 8, म्हणजे डी एक्स किती असणार आहे सांगा 8, डी किती आलेला आहे 4, डी एक्स किती आला आहे 8. आता शेवटचं काय शोधायचं आहे, डी वाय. डी वायला नियम काय आहे आपला 13. मग तो 13 कसा वापरायचा बघा, 1 च्या खालील संख्या वजा 1 आणि इथे किती आहे वजा 5, आणि 3 च्या खालील संख्या म्हणजे कुठली 16 आणि 56. मग आता तिरकस गुणाकार म्हणजे वजा 1 गुणिले 56 मधलं चिन्ह वजा, आणि इथे 16 गुणिले वजा 5. आता बघा, 56 1 किती येणार आहे 56, आणि 1 जरी गुणाकारात वजा असेल तर चिन्ह कुठलं येणार वजा, तर बघा वजा 56 झालं, हे वजा वजा काय होणार अधिक, आणि 16 5 80. आता बघा, याच्यामध्ये याचं चिन्ह वजा आहे, याचं चिन्ह अधिक आहे, त्यामुळे चिन्ह भिन्न असल्यास काय करावं, वजा बाकी म्हणजे 80 वजा 56 केलं तर किती येणार आहेत बघा ते 24 येणार आहेत थोडक्यात. आता मी इथं लिहितो डी वाय बरोबर किती येणार आहे सांगा 24, किंवा इथं लिहिलं 24, आणि किंमत किती लक्षात ठेवायची डी वायची 24, मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक येणार, म्हणजे डी वाय बरोबर किती आले सांगा 24, म्हणजे डी आला 4, डी एक्स आला 8, आणि डी वाय किती आला सांगा 24. तर बघा, डी 4, डी एक्स 8, आणि डी वाय 24. मग एक्स कसा काढणार, तर डी एक्स ला किती ने भागणार डी ने, मग डी एक्स किती आला आहे 8, 8 ला 4 ने भागलं, 4 2 8, म्हणजे एक्स ची किंमत किती आली 2. तसं आता वाय ची, डी वाय छेद डी म्हणजे वाय बरोबर 24 भागिले 4, म्हणजे किती येणार 4 सख 24, म्हणजे उकल काय आली सांगा एक्स बरोबर 2 आणि वाय बरोबर 6, ही आपली उकल असणार, x 2 आणि y 6.